शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणाऱ्या आनंद दिघेंच्या ठाण्यात यंदा ठाकरे सेनेचे खासदार राजन विचारे आणि शिंदे सेनेचे नरेश म्हस्के यांच्यात हाय व्होल्टेज सामना होतोय. किंबहुना खरी लढत ही उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातच असेल. विचारे आणि शिंदे हे दोघेही स्वर्गीय दिघेंचे शिष्य म्हणून परिचित आहेत, त्यामुळे खरा शिष्य कोण याचा निकालही या निवडणुकीतून लागू शकेल. किती लाटा आल्या आणि गेल्या, पण ठाण्याच्या सेनेचा किल्ला दिघेंनी आणि त्यांच्या शिवसैनिकांनी कधी पडू दिला नाही. आता हे आनंद दिघेंचं ठाणं नेमकं कुणाचं हे निकालानंतर कळणारच आहे. कार्यसम्राट आणि निष्ठावंत खासदार ही प्रतिमा, मूळ शिवसैनिकांची फळी, ठाकरे यांच्याबद्दलची सहानुभूती या विचार यांच्यासाठी अनुकूल बाबी आहेत. तर एकनाथ शिंदे यांची ताकद, महायुतीचा प्रभाव ही म्हस्के यांची बलस्थाने आहेत, त्यामुळे ही निवडणूक अटीतटीचीच होण्याची शक्यता जास्त आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री पुत्राचा मतदारसंघ असलेल्या कल्याणची टक्कर ही तशीच काट्याची होती, त्यामुळे शिंदेंचं संस्थान ठाकरे उद्ध्वस्त करणार का याकडे राज्याचं लक्ष लागलं. ठाणे आणि कल्याणमधील समीकरणे आणि सेना विरुद्ध सेना यांच्यातील विजयाची शक्यता अशक्यता याचा घेतलेला हा आढावा. नमस्कार, मी संतोष राजेमाडी बोलबिंदासच्या आजच्या भागात तुमचं मनापासून स्वागत करतो. ठाणे लोकसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील एक महत्त्वाचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. एकेकाळी हा मतदारसंघ भाजपाकडे होता म्हणून पक्षाचे राम कापसे हे निवडून येत, मात्र आनंद दिघे हे ठाण्यासाठी आग्रही होते. त्यातून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ठाणे भाजपकडून खेचून घेतले. तेव्हापासून आजपर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीत येथून सेनेने विक्रमी मतांनी विजय मिळवलाय. मात्र मागच्या 2 ते 3 वर्षात खाडीपुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. शिंदे यांचे ऐतिहासिक बंड, भाजपाशी संधान साधून पटकावलेले मुख्यमंत्रीपद, शिवसेना पक्ष चिन्ह आणि नेतृत्वावर मिळविलेला ताबा याने एक वर्तुळ पूर्ण झाले. परंतु जनतेच्या कोर्टात अद्याप खऱ्या शिवसेनेचा आणि नेतृत्वाचा फैसला व्हायचा आहे. लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यातच त्यांची खरी परीक्षा होईल. यात ठाण्याची लढाई महत्त्वाची मानली जाते. राजन विचारे आणि एकनाथ शिंदे हे दोघेही दिघेंचे शिष्य, परंतु एकाने सेनेत बंड घडवलंय तर दुसऱ्या शिष्याने ठाकरे ब्रँडशी एकनिष्ठ राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गद्दार विरुद्ध निष्ठावंत असा एक कंगोरा ठाण्यातील निवडणुकीला प्राप्त झालाय. त्यात शिंदे वा म्हस्केंपेक्षा विचारेंची बाजू उठून दिसते. म्हस्के यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नवी मुंबई आणि मीरा भाईंदरमध्ये उमटलेल्या निगेटिव्ह प्रतिक्रियाही बरेच काही सांगून जातात. ही नकारात्मकता दूर करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बरीच मेहनत घ्यावी लागली. गणेश नाईक कुटुंबियांची नाराजी आता दूर झाल्याचेही बोलले जाते, पण त्यांनी म्हस्केसाठी जोर लावलाय असे मात्र दिसत नाही. म्हस्के यांचा प्रवास स्वीकृत नगरसेवक, सभागृह नेते, स्थायी समिती सभापती, महापौर असा राहिलाय. आता ते शिंदे सेनेचे प्रवक्ते म्हणून काम बघतायत, पण विचारे यांच्यासारख्या तगड्या उमेदवाराला ते किती टक्कर देतील याबद्दल साशंकता व्यक्त होते. ठाण्यात म्हस्के यांच्या प्रचारार्थ राज ठाकरे यांची सभाही घेण्यात आली, परंतु त्यातून नकारात्मकताच अधिक निर्माण झाल्याचे बोलले जाते. विचारे यांना वेगवेगळ्या पदांवर काम करण्याचा अनुभव आहे. आमदार म्हणूनही त्यांनी काम केले, तर खासदार पदाचा 2 टर्म ते विक्रमी मताधिक्याने निवडून आलेत. या पट्ट्यात कट्टर शिवसैनिकांचे प्रमाण ही लक्षणीय आहे. याशिवाय ठाण्यातील काँग्रेस राष्ट्रवादीच्या मतांचे पाठबळ त्यांच्या मागे राहू शकते. मुस्लिम आणि दलित मतदारी बहुतांशी विचारांच्या पाठीशी राहण्याची शक्यता आहे. मनसेने वेगळी भूमिका घेतली असली तरी मनसैनिकांचा कल ठाकरे सेनेकडेच अधिक दिसून येतोय. सुषमा अंधारे यांनी आपल्या भाषणातून वातावरण ढवळून काढलंय, तर भाजपातील नाराजी हा मुद्दाही म्हस्केंकरिता डोकेदुखी ठरू शकतो. असे असले तरी शिंदेंनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली, काहीही करून ठाण्याची निवडणूक जिंकायचे असा चंग त्यांनी बांधलाय. त्याकरिता ते मतदारसंघात ठाण मांडून बसलेत. हे पाहता विचारांसाठी ही निवडणूक सहज सोपी नसेल. कल्याणमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात ठाकरे सेनेने 9 उमेदवार दिलाय. वैशाली दरेकर राणे यांना येथून उमेदवारी देण्यात आली.
फ्रेश उमेदवार देऊन शिंदेंना पाडण्याची सेनेची रणनीती यशस्वी होणार का हे पाहावे लागेल. वैशालीताईंनी 2009 लोकसभा निवडणुकीत येथून लाखभर मते घेतली होती. कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नीने तर दरेकर यांचा खुलेआम प्रचार केल्याचे दिसून आले. भाजपा आणि मनसेकडूनही अद्याप म्हणावी तशी साथ दिसत नाही, त्यामुळे शिंदे यांनी आपला स्वतंत्र यंत्रणेद्वारे ताकद लावली. येथील कळवा मुंब्रा भागात मुस्लिम समाज लक्षणीय आहे, येथून शिंदे पिछाडीवर राहू शकतात. उल्हासनगर डोंबिवली हा भाग शिंदेंसाठी सर्वाधिक अनुकूल आहे, तर अंबरनाथ आणि गायकवाडांच्या कल्याण पूर्वमधून त्यांना कसा प्रतिसाद मिळतो याबाबत विविध मतप्रवाह दिसतात. छगन भुजबळ यांच्यासारख्या तगड्या उमेदवाराला नवख्या बाळा नांदगावकरांनी पाडले. हेच उदाहरण देऊन सेनेने नेरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केलाय. अर्थात काँग्रेस राष्ट्रवादीबरोबरच निष्ठावंत शिवसैनिकांची साथ यावरच दरेकर यांची मदार असेल. तर मतदारसंघातील विविध विकास कामे आणि नरेंद्र मोदी यांची सभा श्रीकांत शिंदे यांना विजयपथावर घेऊन जाणार का याकडेही लक्ष असेल. एकूणच ठाण्यावरील वर्चस्वासाठी ठाकरे आणि शिंदेंमधील संघर्ष टिपेला पोहोचलाय. साम दाम दंड भेद अशा सर्व आयुधांचा यथेच्छ वापर होताना दिसतोय. ठाणे आणि कल्याण या दोन्ही जागा निवडून आणण्यासाठी एकनाथ शिंदेंची कसोटी लागली. यातील एक जागा जरी पडली तरी शिंदेंच्या नेतृत्वाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे, त्यामुळे शिंदेंनी ठाण्याला अधिक फोकस केले. दिघेंचं ठाणं कुणाचं, शिंदेंचं की ठाकरेंचं, याचा निकाल आता 4 जूनला ठाणेकरच लावतील. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.